दिवसभर काम असतं, दिवसभर लोक येतात, कोण दोन आणतं, कोण चार छत्र्या आणतं, कोणी एक आणतं, सगळ्यांचे रिपेअर होऊन करून द्यायला लागतं. 25-1 लोक येतात दिवसभरात, कोणी 4 आणतात, कोणी 5 आणतात छत्र्या. मला दिवसाला 1100 रुपये भेटतात, म्हणजे धंदा माझा 200-300 रुपयेच होत होता तिकडे. मग इकडे मला बोलावून घेतले, मला म्हणजे मला पैशाची पण फार अडचण होती. उत्तमच आहे उपवरण आणि लोकांना फार चांगली सेवा मिळते आहे. लोक 25-30 लोक येऊन रोज हे करतायत, रिपेअर करून जात आहेत. फारच छान उपकरण आहे, सगळ्यांचं सहकार्य आहे आणि सगळ्यांना रिपेअर करून मिळतं, कुणालाही भेदभाव नाही. आम्ही बघतोय तुमच्याकडे तिकडे जी छत्री आहे ती मला बहुतेक BJP पक्षाकडनं मिळाली असं. मी इथे काँग्रेसकडे रिपेअर करायला येतो. हो हो, तर काय हे कसं बघतोय? तेच सांगितलं ना, भेदभाव न करता काँग्रेसने आम्हाला ही सेवा दिली, त्याबद्दल धन्यवाद. आजची प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती फार गंभीर आहे. आर्थिकदृष्ट्या प्रत्येक माणूस फार पाठीमागं गेलेला आहे. प्रचंड सर्वसामान्य माणसाला आतूनच हाल होत आहेत. एक वेळ खायची भ्रांत निर्माण झालेली आहे. मग छत्री दुरुस्त करणं याच्यामध्ये काय वावगं नाही. 15 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करतो असं म्हणण्यापेक्षा त्यांच्या घरी जाऊन छत्री दुरुस्त करून देऊन त्यांचे 50-60 रुपये वाचवणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे. आणि जर अशा प्रकारे जर ह्या कार्यक्रमावर कोण टीका करत असेल तर ही टीका काँग्रेस पक्षावर नाही आहे. ही टीका सर्वसामान्य माणूस, जो शेवटचा माणूस आहे, जो झोपडपट्टीमध्ये राहतो, जो सर्वसामान्य कुटुंबातला आहे, जो कामगार वर्गातला आहे, त्याची ही खिल्ली उडवली जात आहे. ही काँग्रेस पक्षाची नाही आहे.